श्रोतनो जगामध्ये सर्वात, चा सर्वात अधिक प्रती जर कोणत्या पुस्तकाच्या छापल्या जात असतील तर त्या पवित्र शास्त्र बायबलच्या आणि सर्वात अधिक तिरस्कार जर कुठल्या पुस्तकाचा होत असेल तर तो सुद्धा पवित्रशास्त्राचा आणि ह्या पुस्तकावर आतापर्यंत फार फार टीका करण्यात आलेल्या आहेत आणि तरीही आतापर्यंत या पुस्तकाने जगातल्या कोट्यावधी लोकांचे सहाय्य केले आहे आणि ही सेवा हजारो वर्षांपासून आतापर्यंत करीत आलेले आहेत अशा स्वरूपाचे हे पुस्तक आहे की ज्याने मानवजातीवर प्रचंड प्रभाव टाकला आहे त्याची स्त्री पुरुषांनी बौद्धिकरित्या दखल घ्यावी अशी त्याची निश्चितच पात्रता आहे सर वॉल्टर स्कॉट या इंग्रजी लेखकाने आपल्या मृत्यूशयवर असताना लोकहार्ट यांना म्हटले की माझ्याकरिता तुम्ही काहीतरी वाचा लोकहार्टने वॉल्टर स्कॉटची फळीवरची पुस्तके चाळत गोंधळून त्यांना विचारले मी आपणाकरिता कोणते पुस्तक वाचू यावर सर वॉल्टर स्कॉट यांनी उत्तर दिले मला असे का विचारतोस फक्त एकच पुस्तक आहे जे वाचण्यासारखे आहे ते म्हणजे पवित्र शास्त्र ते तू इकडे आण मरणासन्न स्थितीत असलेल्या माणसासाठी हे एकच पुस्तक आहे परंतु जिवंत माणसासाठी सुद्धा हेच एक पुस्तक आहे श्रोतानू पुष्कळ लोक मरणाच्या दारामध्ये पोचेपर्यंत किंवा भयंकर संकटात सापडेपर्यंत पवित्र शास्त्राविषयी आस्था बाळगत नाहीत कठीण परिस्थितीत दिलासा देणारे पुस्तक जवळ असणे चांगली गोष्ट आहे परंतु ते जीवनाचा आस्वाद लुटत असतानाही जवळ बाळगण्याचे पुस्तक आहे पवित्र शास्त्र जीवनाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले पुस्तक आहे या जगातून पुढच्या जगात प्रवेश करण्याचा निश्चित मार्ग या पुस्तकामध्ये दिलेला आहे जीवनातल्या अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आणि मानसिक धक्क्यांना पवित्रशास्त्र आमच्यासाठी सुसह्य करते ते इतर सर्व पुस्तकांपेक्षा भिन्न आहे पवित्र शास्त्राने अनेक महान व्यक्तींवर प्रभाव टाकला आणि त्यांनी जगावर आपला प्रभाव टाकला या सत्याला इतिहास साक्षी आहे त्यासाठी मला आपणाला काही अवतरणे द्यावीशी वाटतात श्रोतनो एका देशाचा एक राजकुमार एका मोठ्या देशामध्ये आला आणि त्याला महाराणीसमोर सादर करण्यात आले या राजकुमाराने त्या राणीला एक महत्वाचा प्रश्न विचारला की तुमच्या मोठ्या देशाच्या महानतेचे गोपित काय आहे त्याच्या या प्रश्नाचे उत्तर म्हणून महाराणीने शास्त्राची एक सुंदर प्रत त्या राजकुमाराला भेट म्हणून दिली आणि ती म्हणाली आमच्या महान देशाच्या महानतेचे गुपित हे आहे आश्वत्यानु जरी हा देश बऱ्याच खालच्या पातळीवर घसरला आहे तरी एकेकाळी ह्या देशामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनाला आणि परमेश्वराला प्रथम स्थान होते एक मोठे स्थान होते हे लोक देवाच्या वचनापासून दूर गेल्याने हे पतन झालेले आहे त्या देशाचे सर्वात बुद्धिमान कायदेपंडित असलेले पंतप्रधान ग्लॅटस्टन यांनी म्हटले या योगाच्या प्रश्नांविषयी विचार करता फक्त एकच उत्तर आहे ती म्हणजे सुवार्ता फक्त प्रत्येक गोष्ट सुधारू शकते व सुधारू शकेल श्रोतानो आज अनेक देशांमध्ये परमेश्वराला आणि परमेश्वराच्या पवित्र वचनाला स्थान न भेटल्यामुळे त्या देशाची स्थिती खालावलेली आहे एका महान देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी असे म्हटले की मी सर्व पवित्रशास्त्र तपासून पाहिले आहे आणि माझे छोटे क्षेत्र माझी तुटपुंजी साधने आणि माझे व्यस्त जीवन जेवढे शक्य करेल ते मी तपासून पाहिले आहे आणि परिणामत मला वाटतं की पवित्रशास्त्र जगातले सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे मी जेवढी ग्रंथालये पाहिली आहेत त्यांच्यात सापडणार नाही इतके अधिक पवित्रशास्त्रात माझे छोटे तत्त्वज्ञान सामावले आहे आणि जे माझ्या छोट्या तत्वज्ञानाशी सुसंगत नाही तो भाग पुढील काळात मी अभ्यासेन एका राष्ट्राध्यक्षांनी म्हटले की मी जगातल्या लोकांशी जग एक माणूस म्हणून बोलतो आणि मी तुम्हाला सांगतो पवित्र शास्त्र शोधा माणसाच्या सर्व स्थितीमध्ये आणि सर्व युगांमध्ये वाचले जावे असे सर्व पुस्तकांपेक्षा वरचढ असलेले असे पुस्तक पवित्र शास्त्र आहे एकदा दोनदा वाचून बाजूला ठेवण्यासारखे ते नाही तर रोज त्याचा थोडा थोडा भाग वाचायला हवा असे ते आहे आणखी एका देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी थॉमस जेफरसन यांनी म्हटले मी नेहमी असे म्हटले आहे आणि नेहमी म्हणेन की पवित्र शास्त्राचा मन लावून केलेला अभ्यास अधिक चांगले नागरिक चांगले नवरे आणि चांगले वडील तयार करेल आज जेव्हा आमचे नागरिक ते राहत असलेली शहरे जाळून टाकत आहेत आणि घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे अशा स्थितीत या विधानावर विचार करणे आवश्यक आहे श्रोतांनो डॅनियल बेबस्टर यांनी असे विधान केले की जर माझ्या शैलीमध्ये व विचार प्रणालीत काही प्रशंसनीय असेल तर माझ्या मनात पवित्र शास्त्राविषयी लहानपणीच प्रीती निर्माण करण्याचे श्रेय माझ्या प्रेमळ आईवडिलांकडे जाते ख्रिस्ती पितांनो आपणाविषयी काय काय आपल्या घरामध्ये डॅनेल वेबस्टरला आपण घडवित आहात की एका छोट्या बंडखोराला वेबस्टरने असेही विधान केले की मी संपूर्ण पवित्र शास्त्र अनेकदा वाचले आहे आता मी वर्षातून ते एकदा तरी वाचण्याचा सराव ठेवतो हो हे पुस्तक सर्वांसाठी आहे वकिलांसाठी आहे ईश्वर विज्ञानातील तज्ज्ञांसाठी आहे डॉक्टरांसाठी आहे शिक्षकांसाठी आहे विचारांसाठी समृद्ध भंडार आणि वर्तनासाठी नियम ज्या माणसाला या पुस्तकात सापडत नाहीत त्याचे खरोखर मला कीव येते श्रोतानो परमेश्वराचं पवित्र वचन प्रत्येक मानवासाठी आहे आणि माणसाच्या हृदयाशी शेकडो भाषांमध्ये बोलण्याचे पवित्र शास्त्रामध्ये सामर्थ्य आहे ते राजवाड्यात येऊन राजाला सांगते की तो जो सर्वात श्रेष्ठ आहे त्याचा सेवक आहे आणि झोपडीतील शेतकऱ्याला दिलासा देऊन सांगते की तो देवाचा पुत्र आहे लहान मुले त्यातील गोष्टी आश्चर्याने व आनंदाने ऐकतात आणि शहाणी माणसे त्याच्यावर जीवनाचे दाखले म्हणून विचार करतात संकटाच्या वेळेसाठी त्यामध्ये शांतीचा संदेश आहे आपत्कालासाठी त्यामध्ये दिलाशाचा संदेश आहे अंधकाराच्या समयासाठी प्रकाशाचा संदेश आहे लोकांच्या सभांमध्ये त्यातील भविष्यद्वानी पुन्हा पुन्हा सांगितल्या जाते आणि एकाकी असलेल्याच्या कानात त्याची मसलत हळूच सांगितल्या जाते त्यातील धोक्याच्या इशाऱ्याने दुष्ट आणि गर्विष्ट थरथर -थर कापतात परंतु जे भग्न हृदय आहेत अनुतप्त आहेत त्यांच्यासाठी त्यामध्ये मातेची वाणे आहे रान आणि एकाकी स्थळे त्यामुळे आनंदित केल्या जातात आणि शेकोटीच्या अग्नीने त्याची वापरलेली पाने प्रकाशित होतात आमच्या अत्यंत प्रिय अशा स्वप्नांमध्ये त्याने स्वतःला विणले आहे जेणेकरून प्रेम मैत्री सहानुभूती भक्ती स्मृती आणि आशा त्याच्या मौल्यवान शब्दांचे सुंदर वस्त्र परिधान करतात आणि गंधरस व सुगंधी द्रव्यासारखे सुगंध पसरवतात श्रोतानो शास्त्राविषयी आम्ही कितीही अवतरणे दिलीत त्याविषयी कितीही सुंदर भाषेत वर्णने केलीत तरीही ती अपुरी आहेत कारण ते परमेश्वराने माणसाशी केलेला संवाद देवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या योजना यासारख्या अनेक गोष्टी सांगते पेत्राच्या ख्रिस्ताच्या एका शिष्याच्या भाषेत सांगायचे तर पवित्र शास्त्र सार्वकालिक जीवनाची वचने आहे आणि पवित्र शास्त्र वाचणारे आम्ही पेत्रासारखेच त्याच्या प्रेरणास्थानाला म्हणू शकतो की तुला सोडून आम्ही कुठे जावे सार्वकालिक जीवनाची वचने तर तुझ्याजवळ आहेत यापेक्षा पवित्र शास्त्र तुम्हाला आवश्यक असलेले अधिक काही आहे आणि त्याचा शोध आपण आपल्या या पवित्र शास्त्राच्या अध्ययनात घेणार आहोत पवित्र शास्त्र एकमेव असे पुस्तक आहे त्याची अनेक कारणे आहेत उदाहरणार्थ त्याचे लेखक दोन आहेत दुसऱ्या शब्दांमध्ये देव याचा लेखक आहे आणि दुसऱ्या अर्थी माणूस याचा लेखक आहे वास्तविक पवित्रशास्त्र दीड हजार वर्षांच्या कालावधीत चाळीस लेखकांनी लिहिलेले पुस्तक आहे त्यांच्यापैकी काही लेखकांनी त्याच्या इतर लेखकांना कधीच पाहिले नाही आणि तरीही पवित्र शास्त्रातील कथासूत्रात कोठेही विसंवाद नाही फार तर त्या लेखकांपैकी काही जण इतर काही जणांना ओळखत असतील पण बाकीच्यांनी कधीच त्याच्या इतर लेखकांना पाहिले नाही लक्षात घ्या की हे लेखक वेगवेगळ्या शतकातले होते आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातले होते तरीही त्यांनी या पुस्तकामध्ये एक अद्भुत सुसंगती सादर केलेली आहे अशी सुसंगती आणि अशा प्रकारे दीड हजार वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेग चाळीस लेखकांनी केलेले लेखन असलेले पवित्र शास्त्रासारखे दुसरे कोणतेही पुस्तक नाही मला तर ते याच कारणामुळे अधिक विश्वसनीय वाटते याशिवाय पवित्र शास्त्रात चुका नाहीत प्रत्येक लेखकाने त्याच्या युगामध्ये त्याच्या भावना व्यक्त केल्यात प्रत्येकाला स्वतःच्या अशा मर्यादा होत्या आणि प्रत्येकाने चुका केल्या उदाहरणार्थ बिचाऱ्या मोशेने आपल्या जीवनात चुका केल्या पण नियमशास्त्राची पाच पुस्तके लिहिताना कसे कोण जाणे एकही चूक त्यामध्ये झाली नाही पहा हे एक मानवी पुस्तक आहे आणि तरीही ते देवाचे पुस्तक आहे श्रोत्यांनो खरोखर पवित्रशास्त्र हे मानवी पुस्तक आहे ते समाजातल्या सर्व स्तरातून येणाऱ्या लोकांनी लिहिले आहे त्यामध्ये राजपुत्र अधिपती आणि गरीब दरिद्री अत्यंत बुद्धिमान आणि अगदी साध्या माणसांचा समावेश आहे उदाहरणार्थ जेव्हा कॉइन ग्रीक लोकप्रिय होते तेव्हा लोक या वैद्याने अभिजात ग्रीक भाषे शुभवर्तमान लिहिले त्याची ग्रीक भाषा उत्कृष्ट आहे परंतु शिमोन पेत्र या कोळ्यानेही ग्रीक भाषेत लेखन केले त्याची ग्रीक भाषा इतकी चांगली नाही परंतु देव जो पवित्र आत्मा त्याने दोघांचाही वापर केला त्याने त्यांना त्यांचे नेमके विचार त्यांच्या नेमक्या भावना व्यक्त करू दिल्यात आणि तरीही या पद्धतीला पवित्र आत्मा अशा प्रकारे नियंत्रित करू शकला की देवाला जे सांगायचे होते तेच नेमके सांगितले गेले पवित्र शास्त्राचे हेच एक अद्भुत वैशिष्ट्य आहे हे देवाचे पुस्तक आहे पवित्र शास्त्रात परमेश्वर दोन हजार पाचशे वेळा म्हणतो देव म्हणाला परमेश्वर म्हणतो यहोवा असे म्हणतो तो या पुस्तकाच्या द्वारे बोलत आहे हे त्याने अगदी स्पष्ट केले आहे श्रोतां तुमच्यापर्यंत जीवन पोहोचवणारे हे पुस्तक आहे तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे जन्मलेले देवाचे पुत्र किंवा कन्या बनू शकता शास्त्र देवाने माणसाशी साधलेला संवाद आहे जर आज या क्षणी देव स्वर्गातून बोलला तर तो स्वतःच्याच वचनांची पुनरावृत्ती करून बोलेल कारण या पिढीशी त्याला जे बोलायचे आहे ते तो आधीच बोललेला आहे आणि सहज म्हणून एक सांगते शोधान त्याने सकाळच्या वर्तमानपत्रातून काही ज्ञान प्राप्त केले नाही आज आम्ही ज्या विश्वात जगत आहोत त्याला निर्माण करणारा तोच देव आहे पवित्रशास्त्र जर आपण नीट काळजीपूर्वक वाचले तर आपल्या लक्षात येईल की तुमच्या आजच्या जीवनात असे काहीच नवे नाही ज्याची पवित्र शास्त्रात नोंद नाही आणि तुमच्या जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही की ज्याचा पवित्र शास्त्रात उल्लेख नाही पवित्रशास्त्र दैव व मानवी दोन्ही आहे एका अर्थी ते असे आहे आमचा येशू येथे खूप चालला आणि थकला विहिरीच्या काठावर बसला जरी तो देव होता तरी तो माणूसही होता तो येथल्या अर्थात पृथ्वीवरच्या माणसांशी बोलला शतानो पवित्र शास्त्र संवाद साधणारे पुस्तक आहे ते आज मानव जातीशी बोलत आहे पवित्र शास्त्र माणसे जशी आहे तशांसाठी आहे एका देवाच्या महान सेवकाने म्हटले अनंतकालाच्या दोन भागातल्या ज्या मधल्या उभ्या वाटेने देवाचा ख्रिस्त चालला ती उभीवाट म्हणजे पवित्र शास्त्र आहे त्याच्या अदृश्य पावलांचे प्रतिध्वनी जुन्या करारात ऐकू येतात पण नवीन करारातील राजदरबारात आपण समुर त्याला समोरासमोर भेटतो आणि केवळ त्याच ख्रिस्ताच्याद्वारे ज्याला माझ्यासाठी वधस्तंभावर खिळला गेले त्याच्याद्वारे मला पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन सापडले ख्रिस्त या शब्दामध्ये जुन्या कराराचा सारांश आहे आणि संपूर्ण पवित्र शास्त्राचा येशू हाच ख्रिस्त आहे हा सार आहे आता प्रश्न हा आहे श्रोत्यानो की पवित्र शास्त्र देवापासून आहे हे तुम्ही कसे म्हणू शकता ते तुम्हाला कशावरून माहिती आहे हा एक रास्त प्रश्न आहे आणि आपण आता त्याचेच उत्तर पाहणार आहोत पवित्र शास्त्र हे देवापासून आहे याचा एक वस्तुनिष्ठ व बाह्य पुरावा हा आहे की पवित्र शास्त्र फार सुंदर रीतीने जतन करण्यात आले आहे पवित्र शास्त्रातल्या इरमया नावाच्या पुस्तकात आपण एका फार पूर्वीच्या राजाविषयी वाचतो की जेव्हा त्याच्याकडे देवाचे वचन पाठविण्यात आले तेव्हा त्याने छोटी सुरी घेऊन त्याचे तुकडे तुकडे केले परंतु ते पुन्हा लिहिल्या गेले आणि आज ते, ते आमच्याजवळ आहे शतकानुशतकांच्या कालावधीत अनेकदा शास्त्र जाळण्यात आले आजही पवित्र शास्त्राविषयी मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मनात वैरभाव आहे काही देशांमध्ये ते जाळल्या जात नाही कारण तेथील लोकांना असं वाटतं की ते, ते सुसंस्कृत असून असले नीच कृत्य करणे त्यांना शोभत नाही देवाच्या वचनाचे शत्रू आज ते जाळून टाकत नाहीत परंतु शाळांमधून व इतर ठिकाणी पवित्र शास्त्राचा वापर ते बेकायदेशीर ठरवतात आणि तरीही धार्मिक स्वातंत्र्य व बोलण्याच्या स्वातंत्र्याविषयी ते बढाई मारतात पवित्र शास्त्र नष्ट करण्याचे अनेक व अनेकदा प्रयत्न करण्यात आले आहेत पण तरीही श्रोतानो ते अस्तित्वात आहे आणि अर्थातच ते पुष्कळ लोकप्रिय पुस्तकांपैकी ज्यांच्या सर्वाधिक प्रती विकल्या जातात त्यांच्यापैकी एक आहे कित्येक वर्षे ते एकमेव असे लोकप्रिय पुस्तक होते आता ते नाही मला हे सांगताना विषाद वाटतो परंतु ते खरे आहे वास्तविक आज ते सर्वाधिक प्रतिकप्तात अशा पुस्तकांपैकी एक असले तरी पूर्वी इतके ते लोकप्रिय नाही हे आमच्या आजच्या समाजावरचे एक भाष्य आहे म्हणजे त्यावरूनच आजचा समाज कशा प्रकारचा आहे हे आम्हाला समजते पाश्चात्य देशांचा इतिहास आणि त्यांचे त्या काळातले जीवन यामध्ये पवित्र शास्त्राचे जे स्थान होते ते आता राहिलेले नाही तरीही मला वाटतं की एवढ्या मोठ्या कालावधीत अनेक जीव घेण्या संकटातून सही सलामत पार पडून पवित्र शास्त्र आजही जतन झालेले आहे हे एक महत्वाचे सत्य आहे आणि ते आम्ही विचारात घ्यायला हवे आणि काही हजार वर्षांपासून करण्यात आलेली पवित्र शास्त्राची जोपासना हा ते देवापासून असल्याचा एक पुरावा आहे ते देवापासून आहे असे प्रतिपादन करण्याचे दुसरे कारण म्हणजे पुराण वस्तू संशोधनाने दिलेले पुरावे पुरातन वस्तू संशोधकांनी बऱ्याच अशा गोष्टी शोधून काढल्या आहेत की त्यावरून पवित्र शास्त्र देवाचे वचन असल्याचे सिद्ध होते उदाहरणार्थ अनेक वर्षे पवित्र शास्त्राचे टीकाकार म्हणत होते की मोशेने नियमशास्त्राची पाच पुस्तके लिहिली नाहीत कारण त्या काळात लेखन कला अस्तित्वात नव्हती परंतु आजकाल कोणी असल्या सिद्धांताचे प्रतिपादन करताना ऐकू येत नाही कारण तो सिद्धांत खोडून टाकण्यात आला आहे पुरातन वस्तू संशोधकांच्या संशोधनाने पुन्हा व पुन्हा पवित्र शास्त्राच्या साधारणतेचे पुरावे दिलेले आहेत एरिहो शहर व त्याच्या कोसळलेल्या भिंती त्याचे एक उदाहरण आहे याबाबतीत श्रीमती कॅथलिन केनन आणि सर चार्ल्स मॉटसन यांच्यात काही तपशिलांबाबत मतभेद आहे पण एरिहोच्या भिंती कोसळल्या हे एक सिद्ध झालेले सत्य आहे याबाबतीत देवाच्या वचनातील सत्य बळकट करण्यात आले आहे पवित्रशास्त्राची अचूकता पुराण संशोधनाने अनेक प्रकारे सिद्ध केली आहे अनेक हस्तलिखिते अशातच सापडली आहेत आणि त्यांच्याद्वारेही पवित्रशास्त्राची अचूकता सिद्ध झाली आहे त्यापैकी गेल्या काही वर्षांपूर्वी साधारण एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मृत समुद्राजवळच्या काही गुहांमध्ये मातीच्या बरण्यांमध्ये सुरक्षित ठेवलेल्या गुंडाळ्या आहेत या गुंडाळ्या यशया व हबकूक या संदेष्टांच्या ग्रंथाच्या गुंडाळ्या असून त्या कुमरान या यहुदी पंथाच्या लोकांनीच जतन केलेल्या होत्या हे सर्वश्रुत सत्य आहे शोधानु या गुंडाळ्यांवरूनही पवित्र शास्त्राच्या अचूकतेची खात्री पडते या ग्रंथाच्या गुंडाळ्या सापडल्या तेव्हा उदारमत्वादी लोकांना वाटले की ते आता पवित्रशास्त्र अचूक नाही हे सिद्ध करू शकतात परंतु त्यांना तसे करता आलेले नाही आपण जर मला विचारले की पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे याला शेवटचा पुरावा काय आहे तर मी आपणाला सांगेन की पवित्र शास्त्रातली परिपूर्ण झालेली भविष्यद्वानी हा तो पुरावा आहे पवित्र शास्त्रातले अनेक भविष्यवाद आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि उरलेले येणाऱ्या भविष्य काळामध्ये पूर्ण होतील पवित्र शास्त्र जेव्हा लिहिण्यात आले तेव्हा त्याचा एक चतुर्थांश भाग भविष्यवादाचा होता म्हणजे त्यामध्ये पुढे होणाऱ्या घटना विदित करण्यात आल्या होत्या आणि आपल्याला आता कल्पना करवणार नाही इतक्या प्रमाणात त्या विदित केलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत श्रोतानो ह्या बाबतीत आम्ही अधिक माहिती येणाऱ्या काही कार्यक्रमांमध्ये पाहणार आहोत परमेश्वर आपना सर्वांस आशीर्वाद देऊ आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो